ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. गॉसिप कल्ला मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी वैष्णवी. आपण पाहताय News24 सह्याद्री. गॉसिप कल्ला या आपल्या आवडत्या शो मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहुयात मनोरंजन क्षेत्रातील काही ताज्या घडामोडी. पॉर्न व्हिडिओ शूट प्रकरणात अटक झालेली गंदी बात फेम अभिनेत्री गहना वशिष्ठची तब्येत बिघडली असून तिच्यावर भायखळा तुरुंगात उपचार सुरू असल्याचं बोललं जात आहे. या तुरुंगातून जामिनावर बाहेर आलेल्या एका महिलेनं दिलेल्या माहितीनुसार अभिनेत्री गहना वशिष्ठची प्रकृती गंभीर असून तिच्यावर तुरुंगातील रुग्णालयात उपचार केले जात आहेत. कोरोना प्रतिबंधक लस आता सर्वसामान्यांसाठी उपलब्ध झाली आहे. मागच्या काही दिवसांपासून लसीकरणाला सुरुवात देखील झाली आहे, पण या व्हायरसचा धोका अद्यापही कमी झालेला नाही किंवा टळलेला नाही. आतापर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी या व्हायरसचे शिकार झाले आहेत. यात अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, नीतू कपूर, अर्जुन कपूर, वरुण धवन, मलायका अरोरा यांचा समावेश आहे. अशात आता अभिनेता रणबीर कपूरलाही कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं बोललं जात आहे. सध्या रणबीरला क्वारंटाईन करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या सर्वत्र वेब सिरीजचे वारे वाहत आहे. नवनवीन वेब सिरीज प्रेक्षकांसाठी मेजवानी ठरत आहेत. अशातच जगभरातील मराठी प्रेक्षकांसाठी लवकरच एक नवीन वेब सिरीज येत आहे. प्लॅनेट मराठी एकापेक्षा एक दर्जेदार वेब सिरीज प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. यापैकी तिसऱ्या वेब सिरीजचा म्हणजेच जॉबलेसच्या शूटिंगचा श्री गणेशा नुकताच पुण्यात झाला. जॉबलेस नावाची ही वेब सिरीज सस्पेन्स, क्राईम, थ्रिलर या जॉनरमधली असून यात सुव्रत जोशी प्रमुख भूमिकेत असणार आहे. एक चुकीचा निर्णय कसा गुन्हेगारीच्या दुनियेतील चक्रव्यूहात अडकवू शकतो अशी या सिरीजची कथा आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस कायम सोशल मीडियावर चर्चेत असतात. महिला दिनाचं औचित्य साधत त्यांचे नवे गाणे प्रदर्शित झाले आहे. अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियाद्वारे पोस्ट शेअर करत याची माहिती दिली. नाट्य संगीतावर आधारित कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी हे गाणे सध्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी हे माझे नाट्य संगीतावर आधारित गीत सादर करते जागतिक महिला दिनी फक्त तुमच्यासाठी असे म्हणत अमृता फडणवीसांनी आपल्या नव्या गाण्याची माहिती दिली. काल महिला दिनी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी 7x7 बायका 7 जीवाची सफर आता राणीच्या देशात असे ट्विट केले होते. या ट्विटच्या माध्यमातून बिग बींनी दिग्दर्शक व लेखक हेमंत ढोमे यांच्या नव्या कोऱ्या झिम्मा या मराठी चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. कोरोना प्रादुर्भावानंतर तगडी स्टारकास्ट घेऊन लेखक व दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी आपल्या झिम्मा या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. झिम्मा या चित्रपटात मराठी चित्रपटसृष्टीतील सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ चांदेकर, क्षितिजोग, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले, सुचित्रा बांदेकर आणि निर्मिती सावंत यासारखी तगडी स्टारकास्ट आहे. मनसे नेते अमेय खोपकर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. गॉसिप कल्ला मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा News24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री.